नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. भाजप नेते आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना केंद्र सरकारकडून भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत एक्सवर पोस्ट लिहित माहिती दिली आहे. तसेच हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल लालकृष्ण अडवाणी यांचं अभिनंदनही त्यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारनं बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि थोर समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता अडवाणी यांनाही भारतरत्न पुरस्कार त्यांनी जाहीर केला आहे. लालकृष्ण अडवाणी यांचं अभिनंदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे की श्री लालकृष्ण अडवाणी यांचा भारतरत्न पुरस्काराने सन्मान होत असल्याने मी खूप खुश आहे. मी त्यांच्याशी बोलून हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदनही केलं आहे. ते आपल्या काळातील सर्वाधिक आदर असणारे राजकीय नेते असून भारताच्या विकासात त्यांचं मोठं योगदान राहिलं आहे. तळागाळात काम करण्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास देशाच्या उपपंतप्रधान होण्यापर्यंत पोहोचला. त्यांनी देशाचे गृहमंत्री व माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणूनही काम पाहिलं आहे. अडवाणी यांची संसदीय कारकिर्दही समृद्ध राहिली आहे. अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत.